नमस्कार रसिक रेसिपीमध्ये मी रसिकातमा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण करणार आहोत गौरी गणपतीच्या सजावटीत आरासामध्ये ठेवता येईल अशी कटोरी. चला तर पाहू यासाठी लागणारे साहित्य. यासाठी तुम्हाला जेवढे हवे तेवढा मैदा, त्यानंतर थोडेसे मीठ, 2-3 चमचे तेल आणि थोडासा ओवा. यासाठी पहिल्यांदा आपण एका बाउलमध्ये किंवा एका परातीमध्ये मैदा काढून घेऊ, त्यानंतर थोडेसे मीठ टाकू, त्यानंतर थोडासा ओवा, ओवा थोडासा जास्त वापरायचा, मस्त चव येते. त्यानंतर थोडेसे खायचे तेल किंवा तूप टाकून घ्या. हे सगळे हाताने मिश्रण एकजीव करा, कारण त्याचे एकत्र मिश्रण होणे गरजेचे आहे. त्यानंतर थोडेसे पाणी टाकून आपण कणकेप्रमाणे असा घट्ट गोळा करून घेणार आहे. गोळा घट्ट करायचा, पातळ करायचा नाही. त्यानंतर हे 10-15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं, पातळ होऊ द्यायचं नाही. हे पहा, 10 मिनिटं जास्तीत जास्त ठेवायचं. यानंतर आपण याचा एक गोल तयार करून घेऊ आणि चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. आणि त्याची जाडी जरा अशी ठेवायची आहे, जरा जाड ठेवायची आणि पीठ घट्ट असायला पाहिजे, पातळ नको. त्यानंतर त्याचे आपण चौकोन करून घेऊ. हे आपण काप चाकूने करू शकतो किंवा असे पट्टी, एक स्टीलची पट्टी असते बघा, त्याने देखील आपल्याला हे मस्त चकत्या पाडता येतात आणि सोपे पण जातात. अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या अर्ध्या अर्ध्या इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. पहा अशा, आणि जाडसर ठेवायचं, पीठ पातळ होऊ द्यायचं नाही. त्यानंतर एका वाटीला तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने त्या एक एक स्ट्रिप्स ज्या आहेत आपण पिठाच्या केलेल्या, मैद्याच्या पिठाच्या, अशा ठेवून द्यायच्या. आणि ह्या चिकटायला पाहिजेत एकमेकाला, त्यामुळे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि घट्ट चिकटवून घ्यायचं. यामुळे आपण ज्यावेळेस हे तेलात टाकणार आहोत ना, त्यावेळेस हे सुटणार नाही. अशा पद्धतीने आपण ट्रिप्स सगळ्या अशा लावून घ्यायच्या आहेत. ही कटोरी चाट कटोरी म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु ही गौरी गणपतीच्या आरासामध्ये ठेवण्यासाठी फार सुंदर वाटते आणि आकर्षक देखील दिसते. ही कटोरी तुम्ही नक्की ट्राय करा गौरी गणपतीच्या वेळेस. ह्या ट्रिप्स ज्या आहेत आपण काढलेल्या, त्या 8 ठेवायच्या आहेत, 8 अंतरायच्या आहेत. आणि त्यानंतर अशी ज्याप्रमाणे टोपलीला वीण असते ना, त्या पद्धतीने अशी एकदम सोपी आहे. फक्त ट्रिप्स उचलायची आणि चिकटवायची, फक्त चिकटवणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर तेलात जर टाकलं ना तर बरोबर ह्या ट्रिप्स असतात ना, त्या उलगडतात, त्यामुळे ते आपल्याला करू द्यायचं नाही. थोडंसं पाण्याचं बोट घ्यायचं आणि त्याला चिकटवून घ्यायच्या. अशा पद्धतीने मस्त आकर्षक अशी दिसते ही ट्रिप्स लावल्या तर तुम्ही कटोरी, आणि चवीला तर फार चविष्ट लागते ही कटोरी. एकदम खमंग आणि खुसखुशीत होते आणि ओव्यामुळे तर मस्त चव लागते याला. म्हणजे तुम्ही सजावटीसाठी देखील वापरू शकता, त्याचबरोबर चाट कटोरी म्हणून चाट टाकून देखील खाऊ शकता. आणि आपली महाराष्ट्रीयन आणि फेमस पद्धत म्हणजे ही आपण चहाबरोबर देखील कटोरी खाऊ शकतो. आणि याच पिठाच्या आपण कटोरी व्यतिरिक्त जर पीठ शिल्लक राहिलं तर याच्या छोट्या छोट्या अशा शंकरपाळ्या करून खाऊ शकतो चहाबरोबर. चहाबरोबर असा खमंग पदार्थ तर मस्त लागतो, नक्की ट्राय करा तुम्ही. ही विन करायला अगदी सोपी आहे. पहिल्यांदा थोडंसं अवघड वाटतं, परंतु ही विन फार सोपी आहे. अशा पद्धतीने एकदम घट्ट मस्त करून घ्यायची आहे चिकटून, आणि त्यानंतर कात्रीने किंवा चाकूच्या साह्याने हे असे राहिलेल्या कडा कापून घ्यायच्या आहेत आणि त्या परत आणखीन एकदा चिकटून घ्यायच्या आहेत, की जेणेकरून ते तेलामध्ये सुटणार नाहीत. आणि एकदम वाटीच्या आकारानुसार, आणि वाटी एकदम मोठी पण घ्यायची नाही आणि छोटी पण घ्यायची नाही, अशी मीडियम साईजची घ्यायची. त्यानंतर एकदम गरम तेल होऊ द्यायचं आणि त्यानंतर ही वाटी अलगद तेलामध्ये सोडायची आहे. त्यानंतर थोडंसं तेल आपलं त्या साईडला टाकत राहायचं आणि त्यानंतर पकडीच्या साह्याने हे वाटी अलगद काढून घ्यायची, ती आपोआप सुटते तेलामध्ये टाकल्यानंतर. चिमटेच्या साह्याने धरायचा प्रयत्न करायचा नाही, कारण बऱ्याचदा याचं वजन जास्त असतं आणि ती वाटी खाली पडू शकते, यामुळे पकडीचा मी वापर केलेला आहे अशा पद्धतीने. आणि नंतर उलटून घ्यायची आहे आणि आतून देखील एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. एकदम कुरकुरीत होते आणि खमंग देखील. चाट कटोरी करू आपण, थोडेसे तळलेले शेंगदाणे, त्यानंतर चाट मसाला, फरसाणा किंवा शेव, त्यानंतर डाळिंबाचे थोडेसे दाणे, हिरवी चटणी, कांदा, त्याचबरोबर आणखीन थोडेसे शेव, त्यानंतर थोडेसे दही, त्यानंतर थोडीशी लाल चटणी. एकदम स्पायसी आणि मस्त लागते ही चाट कटोरी.
त्यानंतर थोडासा कांदा आणि फरसाणा, त्यानंतर आणखीन थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि थोडासा वरून चाट मसाला टाकायचा आणि एकदम मस्त लागते. त्याचबरोबर आरसामध्ये अशा पद्धतीने त्याच पिठाची केलेली शंकरपाळी आहे, त्याच कटोरीमध्ये ठेवलेली आहे, तर मस्त वाटते. माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.